नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा वापर होण्याची शक्यता गृहीत धरून या पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्याकरता पुणे लोहमार्ग पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल चौतीस किलो चरस पोलिसांनी हस्तगत केला आहे दरम्यान लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांना हिमाचल प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्यानं पुणे शहरात अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती दिली यानंतर लोहमार्ग पोलिसांची चार पथकं सतत सात दिवस दिल्लीवरून येणाऱ्या प्रत्येक रेल्वेवर कर्डीनजर ठेवून होते दरम्यान दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील वाडिया ब्रिजखाली दोन व्यक्ती अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला पावणे अकराच्या सुमारास दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं ललित कुमार दयानंद शर्मा वर्ष एकोणपन्नास कैलास सिंग रुपसिंग सिंग, सिंग वयवर्ष चाळीस दोघेजण हिमाचल प्रदेशातील रहिवाशी आहेत या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ असलेल्या बॅगेत चौतीस किलो चारशे ग्रॅम चरस सापडलं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची ते ते किंमत एक कोटी तीन लाख रुपये इतकी होत आहे दरम्यान या दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता जप्त केलेल्या चरसमधील बावीस किलो चरस मुंबई पाच किलो गोवा पाच किलो बेंगलोर आणि दोन किलो पुणे शहरात वाटप करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या आसपास असणाऱ्या हॉटेलमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये या चरसचा वापर होणार होता <laughs>